घाटकोपर मधील होर्डिंग अपघाताच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने देखील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्स विरोधात मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत महापालिकेने होर्डिंग मालकांना होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत 237 होर्डिंग चालकांनी आपला ऑडिट पालिकेकडे सादर केला आहे. आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मारुती गायकवाड यांनी होर्डिंग चालकांना नोटिसा बजावत आठवडाभरात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. पालिका क्षेत्रात 87 मोठ्या होर्डिंग्स आहेत, तर लहान मोठ्या स्वरूपाच्या 237 होर्डिंग्सचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. अद्यापही 49 होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट पालिकेला सादर केले गेले नसल्याने पालिका प्रशासन या होर्डिंग्स चालकांवर कारवाईच्या तयारीत आहे. पालिकेने सर्वच लहान मोठे रस्त्यावरील दुभाजकाच्या मधोमध असलेल्या होर्डिंग्स चालकांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये त्रुटी आढळल्यास या होर्डिंग वर कारवाईची मोहीम हाती घेणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत सिडको, MRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टील मार्केट प्राधिकरणासह अनेक प्राधिकरणांनी आपल्या स्तरावर होर्डिंग्स चालकांना होर्डिंग उभारण्याच्या परवानग्या दिलेल्या आहेत. या परवानग्या देत असताना पालिका प्रशासनासोबत समन्वय साधला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उपायुक्त मारुती गायकवाड यांनी 237 होर्डिंग्स चालकांनी आमच्याकडे त्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट सादर केला आहे. उर्वरित होर्डिंग्स चालकांना आम्ही शेवटची मुदत देत आहोत. महापालिकेच्या अहवानाला प्रतिसाद न देणाऱ्या होर्डिंग्सवर लवकरच आम्ही कारवाईची विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती दिली.